पंढरपूर शहरातील प्रत्येक चौक गल्लीचा कोपरा आणि शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर आता तिसरा डोळा लक्ष ठेवणार असून शहरात सीसीटीव्ही यंत्रणावर नियंत्रण कक्ष उभारण्याच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे। वास्तविक पाहता राज्य शासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथील सुरक्षेचा विचार करून सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे आणि नियंत्रण कक्षाद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवणे, अनुचित घटना अथवा काही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्या तर तातडीने माहिती मिळावी यासाठी या आराखड्यास मंजुरी दिली होती। तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू यांनी या बाबत सविस्तर माहिती देखील दिली होती, मात्र पुढे हे काम रखडले होते। अकलूज सारख्या पंढरपूर पेक्षा आकाराने छोट्या असलेल्या शहरात देखील ग्रामपंचायत संपूर्ण चौकात चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावते, मात्र आपल्या पंढरपुरात नुसतीच चर्चा होते अशी नाराजीही व्यक्त होऊ लागली होती। मात्र आता तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत पंढरपुरात 4,92,00,000 रुपये खर्च करून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून याबाबत निविदा निघाल्या आहेत व 2 महिन्यात काम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे। ही यंत्रणा सुरू झाल्यास पंढरपूर शहरातील गुन्हेगारी घटनांना ब्रेक लागेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे।